नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या रायपूर शाखेत गुरुवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात दरोड्याचा प्रयत्न स्थानिक नागरिकांच्या जागरूकतेमुळे फसला तर शकुंतला ज्वेलर्सचे शटर तोडून चोरट्याने दुकानातील चांदीच्या वस्तू व इलेक्ट्रिक वचनकाटा असा सुमारे वीस हजारांचा अहवाज लंपस केला या अज्ञात चोरट्यांनी प्रथम शकुंतला ज्वेलर्स मध्ये शिरून सुमारे एकोणवीस हजार पाचशे त्यांनी जिल्हा बँकेचे लोखंडी गेट तोडून प्रवेश केला व चोरीचा प्रयत्न केला पण तो फसला एका नागरिकाने त्यांची चौकशी सुरू करताच त्यांनी मनमारच्या दिशेने पलायन केले या प्रकरणी बँक व्यवस्थापक कडनोर यांनी चांदवड पोलिसात फिर्याद दाखल केली आहे नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी देवीदास जाधव चांदवड